शहराला जोडणारी कॉम्रेड मॅरेथॉन बेसवर आज खटाव मांडमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनला ऑलिम्पिकपटू ललिता बाबर या सहभागी झाल्या होत्या. माणदेशातून मी जशी पळत होते तसा माझा माणदेश आज पळत होता असं त्या यावेळी म्हणाल्या. पाहूयात त्या काय म्हणाल्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणारी कॉर्बेट मॅरेथॉन बेसवर आज खटावमाण मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनला ऑलिम्पिकपटू ललिता बाबर सहभागी झाल्या होत्या. माणदेशातून मी जशी पळत होते तसा आज माझा माणदेश पळत होता असं त्या यावेळी म्हणाल्या. रोहित रोहित बरोबर राग रेड टी शर्ट आहे बघा. खर तर आज मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते कारण की आज सकाळी जो 6 वाजताचा इव्हेंट होता 21 किलोमीटरचा त्यामध्ये मी सहभागी होऊ शकले नाही छोट्याच्या कारणामुळं. तर त्यामुळं मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते. त्या कार्यक्रमाला आम्ही दोघंही नवरा बायको त्या कार्यक्रम ह्याला उपस्थित राहू शकलो नाही तर त्यासाठी मला मी क्षमा मागते की त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू नाही शकले. आज बरेच जण इथं आलेले आहेत तर त्यांचंही मी स्वागत करते कारण की आज मला सपोर्ट करणारे अनुराधाताई देशमुख नंतर ना आपले नामदेव भोसले सर आहेत नितीन वाघमोडे सर इथे आलेले आहेत त्यांनी मला खरंच आज खूप सपोर्ट केलेला आहे आणि ते लोक असतील तर मी नक्कीच अजून उंचावरती जाईन. त्यांचा सपोर्ट असंच पाठीशी राहू आणि आशीर्वाद त्यांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहू. आज या ठिकाणी माणदेश मॅरेथॉनचं खूप मोठ्या प्रमाणात नियोजन झालं. खरं तर खूप आनंदाचा उत्सव आहे हा कारण की आज माणदेशामध्ये माणच्या भूमीत अशी एक मॅरेथॉन झाली त्याच्यामध्ये सर्वांनी उत्साहाने भाग घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत त्याच्यामध्ये भाग होता महिलांचा सहभाग होता. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन होतं कारण की ज्या ठिकाणी आपल्याला खरंच गरज असते त्या ठिकाणी पाण्याची सोय होती आणि जेवढं प्रोत्साहन गरजेचं होतं त्याच्यापेक्षा जास्त प्रोत्साहन या मॅरेथॉनमध्ये दिसून आलं. कारण की ज्यावेळेस आपण पहिल्यांदा मॅरेथॉन होते त्यावेळेस घेतो त्यावेळेस आपल्याला एवढं ऑर्गनायझेशन दिसत नाही पण आज माणमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं गोंदवले ते वडूच अशी जी मॅरेथॉन होती खूप अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध ही मॅरेथॉन पार पडली आणि सगळ्यांचा सहभाग पाहून मला एक आनंद झाला की आज माणदेशातून जशी मी पळत होती असं आज माणदेश पळत होता. खरं तर ती अभिमानाची गोष्ट होती माझ्यासाठी. आज मी पहिल्यांदा ज्यावेळेस माझी मॅरेथॉन झाली त्यावेळेस मी स्वतः उपस्थित राहू नाही शकली पण आज ह्या मॅरेथॉनला उपस्थित राहिली मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा.